हिट अँड रन कायद्याविरोधात राज्यभरात ट्रान्सपोर्ट संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. त्याच अनुषंगानं अहमदनगरमधील सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं नागापूर चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी वाहन चालक मालक संघ व इतर ट्रान्सपोर्ट संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. ड्रायव्हर विरोधी कायदा केंद्र सरकारने लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा ट्रान्सपोर्ट संघटना आपलं आंदोलन असंच चालू ठेवतील आणि याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटतील, असा थेट इशाराच ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ कराळे यांनी दिला. केंद्र सरकारने हा जो काही कायदा केलेला आहे तो ड्रायव्हरच्या संपूर्ण विरोधात आहे, तो ड्रायव्हरला मान्य नाही आहे. आणि येणाऱ्या काळात ड्रायव्हर जोपर्यंत तो कायदा हे होत नाही, स्थगित येत नाही, कायद्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचा ड्रायव्हर जो संप पुकारलेला आहे आणि तो संप शेवटपर्यंत ठाम राहणार आहे. जोपर्यंत सरकार कागदपत्री निर्णय घेत नाही, तोंडी आश्वासन ड्रायव्हरला अजिबात मान्य नाही आहे, कारण ते फोकळ आश्वासन गाजर देऊन सरकार ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतं. केंद्र सरकार असू, महाराष्ट्र सरकार असू, आम्हाला ठामपणे कागदपत्रीच पाहिजे. ती बी कागदपत्र जीवार काढून अंमलबजावणीसुद्धा केली पाहिजे, तेव्हा ते ड्रायव्हर संप मागं घेईन. आणि नाहीतर मग ड्रायव्हर आपल्याला जे गावंडाच्या हाताखाली गेलेला आणि शेती करणारा ड्रायव्हर आज तुम्हाला पाहायला भेटेल येणाऱ्या काळात. गाड्या उभ्या राहतात, गंज खाऊन पडणार, याचा परिणाम भारतीय अर्थ आणि याचा परिणाम ह्या सरकारला भोगावं लागणार आहे. जो कोरोनाचा जो काळ गेला त्याच्यापेक्षा भयंकर काळ येणाऱ्या काळात हे भारतातल्या जनतेला पाहायला भेटणार आहे. कमवून तर हे जे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो कायदा केलेला आहे हे संपूर्ण ड्रायव्हरच्या विरोधात आहे, हे संपूर्ण कोणालाही मान्य नाही आहे. संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्यास अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुभाष भुगळे यांनी दिलाय. जर ड्रायव्हर गाडीचं एक्सटेंड झाला, माणूस जर मेला, तो जर सोडून गेला तर त्याला 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये दंड. तर एवढी मोठी आज रक्कम आणि एवढी मोठी सजा भोगायचं म्हणल्यानंतर ड्रायव्हर लोकांकडे पैसे कुठून येणार त्याला? ना तर पगार फक्त 12-15 हजार रुपये. आणि जर जागेवर थांबलं, जर त्याला पब्लिकने मारलं तर त्याला जबाबदार कोण? किंवा आमचं मत असं आहे, ड्रायव्हरने जर तो माणूस समजा एक्सटेंडचा माणूस जर दवाखान्यात नेला, त्याला जर ॲडमिट केलं तर त्याला बक्षीस द्यावं, ड्रायव्हरला 1-2 लाख रुपये. अशी आमची इच्छा आहे म्हणून. आणि हा ड्रायव्हर हा कायदा अन्यायकारक असल्यामुळं आज आम्ही म्हणजे रस्ता रोकोचं हे म्हणजे आज हे केलं, आम्ही आंदोलन केलं शांततेच्या मार्गाने. आणि सगळ्या ड्रायव्हर लोकांना न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. बाकी आमचं आम्ही शांततेचे प्रिय आहे, शांतते मार्गानेच कार्यक्रम करणार आम्ही. बस एवढं न मान्य नाही झालं तर आम्ही 6 तारखेपासून कलेक्टर ऑफिसजवळ उपोषणाला बसणार.